भास्कर दाभाडे खडकदेवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मला जे आपल्या चॅनल मार्फत विचारण्यात आलं त्याबद्दल पहिली गोष्ट तर चॅनलचे धन्यवाद देतो आणि खरं बोलताना सुरुवात करतो की मोदी सरकारने 7 वर्षात काय तीर मारला। पहिली गोष्ट 2011 पासून आम्ही ओबीसींच्या जनगणनेची मागणी करतोय। जर ओबीसींची जनगणना झाली असती तर ओबीसींच्या वाट्याला सरकारी कर्मचारी नोकरी ही वाट्याला आली असती, म्हणजे जवळपास ओबीसींच्या बऱ्याचशा समस्या सुटल्या असत्या। कारण सरकारने काय केलं, ओबीसींची जनगणना बंद केली आणि जातवार धर्मवार जनगणना चालू केली। आणि फसगत अशी होते की नोकरीच्या जागा निघताना ओबीसीला एवढ्या, एससीला एवढ्या, एसटीला एवढ्या अशा नावाने काढले जातात। आणि जर धर्मवार जनगणना केली जाते म्हणजे ओबीसींचा एकूण आकडा किती आहे, एकूण किती नोकऱ्या द्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये फसगत होते आणि जनतेची मुळात फसगत होते। वाटलं होतं अशा मोदी सरकार आलं ओबीसी जनगणना करेल, परंतु काही तसं झालं नाही, म्हणून जनता त्याविषयी नाराज आहे। दुसरी गोष्ट शेतकऱ्यांची राहिली। शेतकऱ्यांना यांनी जे विमा पीक विमा काढायला होता दरवर्षी सरकार कर्जामार्फत, पीक कर्जामार्फत, सोसायटीचा किंवा कशामार्फत पीक विमा काढायला होता, आणि पीक विमा प्रत्येकाला भेटत नाही। याचं कारण असं आहे की जो पाऊस पडतो नॅचरली, नैसर्गिक पाऊस पडतो, त्या पावसाची मोजणी कुठे होत नाही, आणि जी मोजणी होते ती शेतकऱ्याच्या समक्ष होत नाही, तहसीलदार त्याला प्रतिसाद देत नाही। जर एखाद्याने तशी मागणी केली की बघ या तालुक्यात किती पाऊस पडला, त्याविषयी तहसीलदार सांगत नाही, जी आकडेवारी देतं त्या आकडेवारीला कुठे प्रमाणात नाही किंवा पुरावा नाही, त्यामुळे शेतकऱ्याची पीक विमा फसगत होते। चक्रीवादळाचं प्रमाण किती स्पीडला आहे त्याची मोजणी शेतकऱ्यासमोर होत नाही, त्यासाठी शेतकऱ्यांची एक टीम तिथे असावी जेणेकरून ती मोजणी शेतकऱ्याच्या समोर होईल आणि पावसाची मोजणीसुद्धा त्याच्यासमोर होईल। दुसरी गोष्ट, प्रशासन हे मोदी सरकार सांगत नाही की किती एम एम पाऊस पडला म्हणजे ओला दुष्काळ जाहीर होतो, किती एम एम पाऊस पडला म्हणजे कोरडा दुष्काळ जाहीर होतो। यावर्षी शेतकऱ्याचे संभ्रम निर्माण झाला आहे, तो संभ्रम दूर झाला पाहिजे, तरच आपण म्हणून मोदीनं आजचे दिन आणले। तिसरी गोष्ट आहे गॅसची सबसिडी। सुरुवातीला फुकट फुकट सांगितलं महिलांना 300 रुपयात गॅस कनेक्शन दिलं, ना आज ते 800 रुपयाला हंडी घ्यावी लागते, सबसिडी बंद झाली, त्यामुळे स्वयंपाकही महाग झाला, सगळंच महाग झालं। असं एवढं बोल माझे बोलणं थांबवतो। मी विश्वास आनंद पाटील, राहणार खडकदेवळा, तालुका पाचोरा। मी या BJP सरकारबद्दल 2 शब्द बोलू इच्छितो। साधारणतः या BJP सरकार आल्यापासून 7 वर्ष झाले, 7 वर्षापासून फायदे किंवा तोटे याच्याबद्दल मी बोलणार आहे। BJP सरकार, हे सरकार, नवीन सर मोदी सरकार आल्यापासून शेतकऱ्यांना असं वाटत होतं की बा हे सरकार शेतकऱ्यांच्या पूर्ण बाजू, शेतकरीच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक माणसाच्या बरोबरीने हे सरकार असेल आणि प्रत्येकाला काहीतरी न्याय मिळेल बा। तसंच शेतकरी म्हणून मलाही वाटत होतं की बा आपल्या शेतकऱ्याचे अभे आता आजचे दिन येतील, आजचे दिन येतील म्हणून नेमकं असं की बा आम्हाला असं वाटत होतं आता की मोदी सरकार दाम दुप्पट शेतकऱ्याच्या मालाला भाव देईल बा, पण 7 वर्ष उलटले असा कुठलाही भावात भावाची वाढ झालेली नाही। मक्का असो, ज्वारी असो, बाजरी असो, जे आहे सरकार स्वातंत्र्य मिळाल्यापासून जेही सरकार आले तेच भाव अद्यापपर्यंत टिकून आहे। तर त्याच बाबतीत मक्का, ज्वारी, बाजरी हे तर भाव वाढ झालीच नाही, पण उलट याचे भाव शेतकऱ्याला खर्च वाढला आणि भाव कमी झाले। आणि दुसरी गोष्ट म्हणजे फर्टिलायझर म्हणजे अतोनात भावाची वाढ झाली, तिथेही भाव कमी होताना दिसले नाही। व तसेच डिझेल पेट्रोल म्हणजे शेतकऱ्याचं जर शेती मशागतासाठी खास लागणारं म्हणजे ट्रॅक्टर, ते ट्रॅक्टरचे शेती तयार करण्यासाठी ट्रॅक्टरचे जे भाव बघितले 1700, 1800, 2000 रुपये एकर, म्हणजे डिझेलचे भाव वाढले असल्या कारणाने आम्ही शेतकरी फार मोठ्या अडचणीत सापडलो आहे। शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि जे शेतकरी तयार करण्यासाठी जे लागतं अवजार आणि त्या अवजारासाठी जे डिझेल पेट्रोल लागतं त्याच्यामध्येही जबरदस्त मोठ्या प्रकारे भाव वाढ केली आहे। म्हणजे एकंदरीत या सरकारपासून शेतकऱ्याला कुठलाच असा फरक पडलेला नाही, त्यामुळे मी या शेतकऱ्याबद्दल पूर्ण नाराजी व्यक्त करतो।